नमस्कार अश्विनीस मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण चमचमीत भरली मिरची कशी करायची ते पाहणार आहोत तर ही रेसिपी एकदम सोपी आणि एकदम चटपटीत आहे टेस्ट खूप भारी लागते याची तर त्यासाठी मी तर आठ मिरच्या घेतल्यात तर ह्या मिरच्या जाड असतात आणि तिखट बिलकुल नसतात या मिरच्या बाजारामध्ये मिळतात याला भावनगरी मिरची असं पण म्हणतात तर आता आपल्याला कापून घ्यायच्यात एक साईडने या मिरच्या तर अशा प्रकारे कापायची आहे मिरची आणि आतल्या ज्या बिया आहेत त्या काढून टाकायच्यात तर अशा प्रकारे चाकूने मी बिया काढून टाकते आहे तर अशाच प्रकारे आपल्या सगळ्या मिरच्या ज्या आहेत त्या चिरून घ्यायच्या आहेत तर मी इथं सगळ्या मिरच्या चिरून घेतल्यात आता आपण मसाल्याची तयारी करूयात तर मी इथे एक प्लेट घेतली आहे त्यामध्ये एक अर्धी वाटी भाजलेले शेंगदाण्यांचं कूट टाकलं आहे त्यानंतर एक चमचा आले लसूण पेस्ट एक चमचा लाल मिरची पावडर एक पाव चमचा हळद टाकली आहे अर्धा चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकला आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हा मसाला आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीर पण यामध्ये टाकू शकता आता यामध्ये आपल्याला एक चमचा पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्यामुळे मसाला छान मिळून येतो आणि जेव्हा आपण मिरची तळतो तेव्हा मसाला बिलकुल बाहेर येत नाही तर मी इथं मसाला करून घेतला आहे तुम्ही पाहू शकता एकदम छान झालं आहे आता मिरचीमध्ये हा मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे तर हे सारण अशा प्रकारे पूर्ण मिरचीमध्ये भरायचं आहे दाबून दाबून भरायचं आहे तर अशाच प्रकारे मी सगळ्या मिरच्या ज्या आहेत त्या भरून घेणार आहे मसाल्याची खूप छान सवय या मिरचीला त्यामुळे जास्त मसाला भरायचा आहे तर मी इथं सगळ्या मिरच्या ज्या आहेत त्या भरून घेतल्या तर आपण शालो फ्राय करणार आहोत त्याला तर मी इथं एक पॅन गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये तेल टाकले तर एक दोन ते तीन चमचे तेल टाकले जास्त नाही आहे दोन आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत म्हणजे फ्लेवर जो आहे जिऱ्यांचा तो मिरचीला लागतो छान तेल जे आहे सगळीकडे पसरवून घेऊयात म्हणजे मिरच्या सगळीकडे ठेवता येतील आपल्याला आता जिरे थोडेसे भाजले गेले की यावरती आपल्याला मिरच्या ठेवायच्या आहेत भरलेल्या तर मी तर सगळ्या मिरच्या ठेवून घेतल्यात आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनटं तीन मिनटांपर्यंत वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे एक साईडने वाफल्या जातील मिरच्या तर एक साईडने छान तळल्या गेल्यात मिरच्या तर आता आपण पलटून घेऊयात तुम्ही बघू शकता की छान कलर आला आहे खालच्या साईडने एकदम मस्त तळल्या गेल्यात आता आपल्याला परत झाकून ठेवायचं आहे आणि परत दोन ते तीन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे दुसरी साईड पण आपली छान तळी जाईल आणि शिजतात पण मिरच्या छान तर मी इथं दुसऱ्या साईडने पण छान मिरच्या तळून घेतल्या आहेत आणि शिजल्या पण आहेत छान आता थोडा वेळ असं आलटून पलटून थोडंसं परतून घेऊयात एखाद मिनटंभर तर आता ह्या मिरच्या आपल्या तयार आहेत आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात तर ह्या मिरच्या तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता एकदम छान लागतात किंवा तोंडी लावणीसाठी वापरू शकता तुम्ही आपण मसाला जो आहे तो थोडासा ओला करून घेतला होता त्यामुळे तुम्ही पाहू शकता बिलकुल बाहेर नाही आला आणि थोडासा जो मसाला उरला आहे त्यामध्ये तो यावरती टाकायचा आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदम चमचमीत रेसिपी आहे एकदम मस्त लागते हे बघा मिरची पण आपली छान शिजली आहे तर नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू